मी केलंय चेक, तू तरी एकदा चेक करून घे. कम इन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वहिनी, त्याने फोटो बघितला. कोणी? कोणाचा फोटो? अगं, तुझ्या दादाने. त्याने नाही का त्या मुलीचा फोटो मागितला होता. अगं मग अमूल्य, तू कोणाचा फोटो पाठवलास? ते मी ऍक्च्युली ताईच्या एका मैत्रिणीचा फोटो पाठवून दिला. पण वहिनी, त्याने ना फोटो बघितला पण रिप्लाय नाही दिला. हे जरा अति नाही होते का? नाही, गंमत म्हणून ठीक होत, पण आता कुठल्या तरी मुलीचा फोटो पाठवताय तुम्ही. काही अति वगैरे होत नाही रे. हे बघ सार्थक, तू टेन्शन नको घेऊस. हे बघ, तो माझा भाऊ आहे, काही झालं तर मी सांभाळून घेईन. ओके, डोंट वरी. ए अमूल्या, तू आता ना एक काम कर. तू त्या फोनवरून दादाला मेसेज टाक की काय झालं, मी आवडले नाही का तुला. तुम्हाला मी नाही असं टाकते की फोटो मधली मी आवडले नाही. बेटर. फोटो मधली मी आवडले नाही का? तुम्ही काही रिप्लाय नाही दिला. मी दुसरा फोटो पाठवू का? नाईस. सेंड. पण वहिनी, आता 2 दिवस वाट बघ. तुझा दादा काही वेळेवर रिप्लाय नाही करत. ठीक आहे, बघू आपण वाट. पण ना, आपण अधून मधून त्याला मेसेज टाकत राहूया. मी तुम्हाला सांगून ठेवतो, हे प्रकरण अंगाशी येणार आहे. दादा रे, घाबरू नको, काही नाही. अमूल्या, म्हणजे जर आता दादाचा रिप्लाय आला की हो मला तू आवडलीयस, मला भेटायचंय तुला, तर आपण काय करणार आहोत? म्हणजे तुझ्या ताईची ती मैत्रीण तयार होईल का भेटायला त्याला? अगं वहिनी, तिला थोडी माहिती आहे की मी तिचा फोटो पाठवला. आणि एनिवेज, मी फोटो पूर्ण पाठवलेलाच नाही, एडिट करून पाठवलं. आधी त्याला हो तर म्हणू दे, मग आपल्याला कळेल की त्याच्या मनात काय. बाकी मग पुढचं बघू काय करायचंय ते. साऊंड लाईक अ प्लॅन. येस. मजा येईल, मजा येईल. ऐक ना विक्रांत, मला खूप भीती वाटते रे. अगं कशाला घाबरतेस तू? पत्रिका जुळणार आपल्या, लग्न होणार आपलं. हो पण विक्रांत, मी सांगितलं ना, नको टेन्शन घेऊस. आरती, मुरुजी. हे सगळं केलं की सगळं ठीक आहे. या, सगळं चांगलं. नमस्कार. 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 तुम्ही गोडबोले गुरुजी ना? हो बरोबर. मला माझ्या आईने म्हणजे नूतन वानखेडे यांनी पाठवले. हो हो, या बसा. तुम्ही पण बसा. बस ना. पत्रिका आणल्यात? हो, या. ही माझी. बर. आणि ही आरतीची. बर. सगळे गुण जुळवून द्या गुरुजी, लवकरात लवकर लग्न करायचंय मला. आधी शांतपणे पत्रिका बघतो. गुण जुळवणारा वर बसलाय, ते आमच्या हातात नाही. आम्ही फक्त एवढंच सांगतो की योग आहे की नाही. जुळतायत ना पत्रिका? अहो जुळणारच, उपरवाल्याने मिलाया है हमें गुरुजी. किती गुण जुळत आहेत? 36-35 गुण तरी नक्की जुळत असणार, खात्री आहे मला. अहो किती वेळ लावताय गुरुजी? पत्रिका आहे,
MBA च्या एंट्रन्सचा पेपर नाही. विक्रांत अरे गप्प बस ना, त्यांना नीट पाहू तरी दे, किती घाई करतोयस. मी कुठे घाई करतोय. बरं ठीक आहे, सावकाश बघा, अगदी संध्याकाळ झाली ना तरी चालेल, पण रिझल्ट मात्र चांगलाच यायला पाहिजे. काय फक्त या जन्मात नाही, पुढचे 7 जन्म मला आरतीच हवी बायको म्हणून. हो पण सध्या एका जन्माची तरी पाहू द्या मला. आईचा फोन, तिला पण घाई झालेली दिसते. मी आलो हा बोलून. जा पण पटकन ये. हा आलो आई, आम्ही पोचलो गुरुजींकडे. काय सांगू पोरी तुला, मला काही समजत नाहीये. काय झालं? तुझा हात बघ. आज खूप जेवलो का मी, झोपायला लागले मला. नाही ते तुम्ही दोनदा भात खाल्लात ना म्हणून वाटलं असेल. तस असणार. हो आरती अजून आली नाही हो. येईल येईल, ते गुरुजी उशिरा आले असतील, त्या दोघे त्याच्यावरती चर्चा करत बसले असतील. अहो मी फोन करू का तिला? करा. पण मी काय म्हणतो, उगाच तिला असं वाटणार नाही ना की आपण तिच्यावरती खूप पाळत ठेवून आहोत म्हणून. काय तर पत्रिका बघण्यापर्यंत गोष्टी आल्या आहेत, तर होईल लवकरच लग्न होईल अशी आशा ठेवायला काय हरकत काय. तुम्ही ना उगाच काळजी करत बसता, आणि तो विक्रम पण आहे ना तिच्यासोबत. मग काय, मी तुमच्याशी बोलतोय लक्ष पुढे घेऊन. नाही नाही ऐकलं मी, मला ना भीती वाटते. अहो कसली भीती? माहित नाही, म्हणजे अशी सतत आजकाल हुरहुर असते मनात. मला वाटतं या दोघींचं लग्न होत नाही ना तोपर्यंत ही भीती राहणारच मनात. होणार, दोघींचंही खूप छान ठिकाणी लग्न होणार, अशा गुणी मुली शोधून सापडणार नाही. मग ते तर आहेच हो, पण मला असं वाटतं या दोघी सुखरूप सासरी जातील ना तेव्हाच माझी काळजी मिटेल. नाही नाही, मला वाटतं हा सिलसिला असा सुरू राहणार. हा कारण म्हणजे लग्न झाल्यानंतर मग ते आता सुखी आहेत की नाही अशी काळजी करत राहणार तुम्ही, नाही का? योगा काळजी हा तुमचा स्थायी भाव होऊ देऊ नका. हा आणि सुमन एक लक्षात ठेवा, कशावर तरी विश्वास ठेवावा माणसाने, आणि तो पूर्णपणे ठेवावा, म्हणजे मग काळजी वाटत नाही. हा माझी आईनं नेहमी म्हणायची, आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं काय वाईट होणार, आणि नेमकं तिचं वाईट व्हायचं. पण तरी तिने तिचा विश्वास अजिबात ढळू दिला नाही. बघा पटलं तर तुम्ही विश्वास ठेवून बघा काय. चला. अमोले मॅडम, मी पण बघितला फोटो. तुम्ही तर बघणारच, सरांपेक्षा जास्त उत्साह तुमच्यातच आहे. नाही हो ना, सरांचं लग्न झालं ना की मी पण एका महिन्यात लग्न करणार आहे. करा करा. विजय, सरांना तो फोटो आवडला का? ते कुठे इंटरेस्ट घेत आहे, त्यांना फक्त बिल्डिंगचेच फोटो आवडतात. पण मी बघितला हा फोटो, छान आहे. ती मुलगी कोण आहे? ती माझ्या बहिणीची मैत्रीण. अरे वा, बेस्टच आहे मग. त्यात काय बेस्ट आहे? नाही म्हणजे सरांना जर ती नाही आवडली तर तर माझं वय झालं की लग्नाचं. 29 पूर्ण आहेत मला, गावाकडे थोडी शेती आहे, जॉब चांगला आहे, परत बऱ्यापैकी सेव्हिंग पण आहे, आणि हो
भाऊ बहीण वगैरे कोणी नाही आहे. हा पण विजय, ह्यामध्ये मी काय करू? नाही म्हणजे ती तुमच्या मैत्रिणीची बहीण आहे ना. सॉरी ती बहिणीची मैत्रीण आहे ना. मग जर तुम्ही ठरवलं तर माझ. काय संपली का मग? घरी जायचंय का? इथे गप्पा मारायला येता का तुम्ही? चला कामाला लागा. आरती थांब. काय झालं? काय म्हणाले गुरुजी? मी पाया पडते तुझ्या विक्रांत, प्लीज माझ्या मागे येऊ नकोस. अगं पण मला सांग तरी काय झालं? तू प्लीज मला काही विचारू नकोस. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि तुला काही सांगायचंही नाहीये. तू प्लीज तुझ्या घरी जा. माझ्या मागे येऊ नकोस आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न पण करू नकोस. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. पण का? काय झालं? काही झालेलं नाहीये. मी विचार बदललाय. मला आता तुझ्याशी लग्न नाही करायचंय. आरती हे बघ, आरती आले. आरती अग काय झालंय? का रडतीयस तू? मला नीट सांगशील का? शांत शांत बाळा, मला सांग का. अग तू आरती. आरती आरती दार नको लावूस ग. आरती ऐक, काय झालंय अगं? नक्की नीट सांग तरी. आरती आरती दार उघड. अगं हा काय वेडेपणा चाललाय तुझा? दार उघड ना, आपण बोलूया तिकडे काय झालं. मला नीट सांग तरी. आरती आरती अगं दार उघड. आरती ऐक ना अगं, आईशी बोल ना तू. आरती हॅलो. हॅलो अमूल्या, काय झालं? दाखवली पत्रिका, भेटले गुरुजी, काय म्हणाले? अगं इथे एक गडबड झालीय. काय झालं? आम्ही पत्रिका दाखवत होतो पण तेवढ्यात मला आईचा फोन आला म्हणून मी बाजूला गेलो आणि परत गेलो तर आरती रडत रडत जात होती मंदिरातनं. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही थांबली ती. लग्न नाही करायचं म्हणाली मला. अरे पण काय झालं? म्हणजे पत्रिका जुळली नाही का तुमची? अगं गुरुजी म्हणाले पत्रिका जुळतीये. यंदा योग पण आहे लग्नाचा पण तरी सुद्धा ती निघून गेली. माझ्या समोर आज जोडली तिने आणि निघून गेली ती. खूप रडत होती का ती? मला ना सुचत नाहीये काही. मी येऊ का तुमच्या घरी? नाही थांब, तू नको येऊस घरी. मी एक काम करते, मी घरी निघते, मी तुला सांगते काय झालंय ते. आरती अमूल्या, तू आत्ताच्या आत्ता घरी ये बरं. अगं आरती आली ती रडतच आलीये आणि खोलीत गेली ती दारच उघडत नाहीये. तू ये, तुझं ऐकेल कदाचित. ये लवकर. हा आरती अगं ऐक ना बाळा, दार उघड, तू माझ्याशी बोलू शकतेस ना. आरती आई अमूल्या अगं बघ ना,
काय झालं? ती आली तीच रडत रडत आली आणि आत गेली, ती दारच उघडत नाहीये. कधीपासून मी दार ठोठावतीये. तिथे काय झालंय तुला माहितीये का? अगं नाही आई, काहीच माहिती नाही. थांब, मी तिला सांगते दार उघडायला. ताई ताई, अगं बोल तरी आमच्याशी. ताई अगं, हे बघ, आम्हाला सांग एकदा काय झालं. आती दार उघड. ताई अगं, असं काय करतेस? ताई अगं, मला सांग तरी एकदा काय झालंय. अगं तिथे काय झालंय? कोणी काही बोललं का तुला? काही झालेलं नाहीये. तुम्ही तुम्ही प्लीज मला काही विचारू नका. अगं तिथे काय झालं ते तरी सांग. पत्रिका बघितली का? काय म्हणाले ते? आई मला लग्न नाही करायचंय. तुम्ही सगळ्यांनी प्लीज मला एकटं सोडा. ताई हे बघ, आधी दरवाजा उघड, आपण बोलूयात. हे बघ, सगळं नीट होईल. आरती अगं ऐक ना बाळा, आपण बोलूयात. तुला तुला विक्रांत बोलला का काही? त्याची आई आली होती का तिकडे? मला कोणी काही बोललेलं नाही आणि कोणी आलं नव्हतं तिथे. तुम्ही सगळ्यांनी प्लीज मला प्रश्न विचारू नका. जा इकडून, मला एकटं सोडा. ताई हे बघ, आम्ही तुझं काही एक ऐकणार नाही आहोत. हे बघ, हे बघ, तू आधी आम्हाला सांग एकदा. आम्हाला कळू तरी दे तिकडे काय झालंय. ताई अगं, ऐकतेस ना? अमूल्या तू जा ना ऑफिसला. कशाला आलीस घरी? तुम्ही सगळ्यांनी प्लीज जा इकडून, मला एकटं सोडा. मी ठीक आहे. हे बघ, आम्ही इथून कुठेही जाणार नाही आहोत. मी पण इथेच थांबणार आहे आणि आई सुद्धा. हे बघ, तू आधी सांग आम्हाला तिथे काय झालं. दादा, अमूल्याला घरून पण फोन होता आणि विक्रांतचा सुद्धा फोन होता. तिला तिला घरी जावं लागलं. काय झालं? काय झालं कोणास ठाऊ, पण आरती मंदिरातून रडत घरी निघून गेली. विक्रांतनेच तिला हे सांगितलं आणि मग तिच्या आईचा पण तिला फोन आला. अमूल्या मला सांगून गेली. अगं पण आत्ता काय झालं? ते पत्रिका दाखवायला गेले होते ना? मला काहीच कल्पना नाही रे. बर, तू पण जातेस का आरतीकडे? बघते मी. म्हणजे तसं काही असेल तर अमूल्याचा फोन येईलच. आणि विक्रांत कुठे? मी फोन करून बघते. ताई अगं ऐक ना. काय ऐकत नाहीये समजा आरती? ताई अगं एकदा सांग तरी तिकडे काय झालं. आरती, विक्रांत, अमूल्या काय झालं, कुठे आरती? अरे बघ ना विक्रांत, आईने स्वतःला कोंडून घेतलंय. काय? मला सांग काय झालंय तिकडे. तुम्ही गुरुजींना पत्रिका दाखवली ना, काय म्हणाले ते? विक्रांत बोल ना, तुझी आई आली होती का तिथे? अरे बोल ना विक्रांत, काय झालं तिकडे? का रडतंय ताई इतकं? मला काहीच माहिती नाही. मी सांगितलं ना तुला फोनवर, आरती काही न सांगता घरी निघून आली आहे. माझी पोर उगाचच रडत घरी येणार नाही. काहीतरी नक्की झालंय. तू खरं सांग विक्रांत. खरंच? शपथ, मला काहीच माहिती नाही. आरती, आरती मी आलोय. आरती प्लीज, काय झालंय तुला नक्की? मला सांग ना. आरती दार उघड ना. तुझ्या मनाविरुद्ध झालंय का काही? आरती आरती, तू प्रॉब्लेम काय ते सांग, आपण सोल्युशन काढू. पण तू प्लीज दार उघड आरती. विक्रांत तू का आलायस इथे? मी सांगितलं ना तुला, मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय.